आजच्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमाचे संयोजक आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे ते पद्मश्री मिलिंद कांबळेजी ॲडव्होकेट एस के जैनजी उदय साळुंकेजी संजीव डांगीजी संतोष कांबळेजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर अतिथी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो डिक्कीच्या माध्यमातनं आज हा अतिशय चांगला कार्यक्रम इनोव्हेशन आणि ऑन्टरप्रिनिअरशिप या दोन्हीच्या विकासाकरता शासनाच्या ज्या योजना आहेत त्या युवांपर्यंत पोचाव्या आणि त्यांना मार्गदर्शन व्हावं या संदर्भातली संकल्पना आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून संकल्पित करण्यात आली आहे आणि डिक्कीला सतरा वर्ष पूर्ण झाली त्याही संदर्भात एक अवलोकन करण्याकरता पुनरावलोकन करण्याकरता आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलंय पद्मश्री मिलिंदजींनी आता अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला केलं आणि डिक्कीचा प्रवास आणि त्या प्रवासातले अनेक माइलस्टोन्स की ज्यांनी समाजामध्ये एक पॉझिटिव्ह डिसरप्शन आणलं त्याची माहिती देखील त्यांनी आपल्यासमोर आणली डिक्कीसारख्या ज्या संघटना आहेत एका अतिशय पॉझिटिव्ह माइंडसेटने समाजामध्ये एक, समाजा एक सकारात्मक बदल करायचा प्रयत्न या संघटना करतायत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची इकॉनॉमिक पॉलिसी कशी असावी याच एक डॉक्युमेंट ज्यावेळेस इंग्रजांना सादर केलं होतं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की मॅक्सिमम प्रोडक्शन विथ वेलफेअर ऑफ लेबर ही पॉलिसी असली पाहिजे आणि दुसरं मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट ऑन्टरप्रिनिअरशिपला त्या ठिकाणी चालना दिली पाहिजे पण त्याच वेळी डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थवर देखील लक्ष ठेवलं पाहिजे आणि मला असं वाटतं की ही जी पॉलिसी त्यांनी सांगितली आज आर्थिक जगतामध्ये काम करत असताना या दोन प्रिन्सिपलवर काम केल्यावरच देश पुढे जाऊ शकतो एकीकडे जी आपली महत्तम क्षमता आहे ती क्षमता कशी आपल्याला त्या ठिकाणी गाठता येईल याचा प्रयत्न करणं पण तो प्रयत्न करताना त्यातला सामाजिक आशय जो आहे की कोणाचं एक्सप्लॉयटेशन होणार नाही नोबेड विल बी एक्सप्लॉयटेड या संदर्भातले कायदे आणि त्या संदर्भातलं भान ठेवणं आणि दुसरीकडे ज्याचा मगाशी मिलिंदींनी उल्लेख केला की सोशलिस्ट अटिट्यूडनी कुठलाही देश एका लिमिटच्या बाहेर पुढे गेला नाही तर खासगी क्षेत्र जे आहे त्या क्षेत्राला स्वातंत्र्य देणं पण ते देत असताना इन ऑफ वेल्थ तयार होणार नाही तर वेल्थचं डिस्ट्रीब्युशन देखील योग्य प्रकारे होईल याकडे लक्ष देणं आज मला असं वाटतं की याच गोष्टी भारतामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज ज्यावेळी देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी हे स्टँडअप सारखी संकल्पना मांडतात त्यावेळी ते त्याच्या पाठीमागची भूमिका देखील हीच आहे आणि मी मिलिंदींचं विशेष अभिनंदन करेन की या सगळ्या वाटचालीमध्ये त्यांचा अतिशय मोलाचा आणि महत्वाचा वाटा आहे कुठेतरी एक जी नॉर्मल विचार प्रक्रिया असते त्याच्या पलीकडे जाऊन विचार करता येतो आणि ते प्रत्यक्षात आणता येतो हे मिलिंदींच्या विचारातनं आपल्याला पाहायलाही मिळालं आणि त्यांनी ते करूनही दाखवलंय आज ज्यावेळेस माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या ते संविधानात त्यांनी सगळ्यात महत्वाचं जर काही टाकलं असेल तर इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी ज्याचा जैन सभाने देखील मग उल्लेख केला की संधी दिली तरच व्यक्तीचं कर्तृत्व हे लक्षात येतं आणि संधीच जर अडवून ठेवली तर कितीही कर्तृत्ववान व्यक्ती असेल तरी त्याचं कर्तृत्व कधीच लक्षात येत नाही आणि समाजातली विषमता तयार होण्याचं ही आहे की संधी मर्यादित झाली आणि एका मोठ्या वर्गाला संधीपासून वंचित ठेवलं आणि मग हा वर्ग पुढे जाऊ शकणार नाही अशी भावना उत्पन्न केली त्या सगळ्या वर्गाला आणि कुठल्याही वर्गाला संधीची समानता असली पाहिजे अशा प्रकारचा विचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला आणि संधीची समानता देण्याकरताच जो काही अन्याय आहे कारण संधीची समानता लेवल प्लेईंग फील्डशी होऊ शकत नाही एकाला खूप द्याल आणि दुसऱ्याला काहीच देणार नाही आणि मग सांगाल की आता कॉम्पिटिशन करा तर ते होऊ शकत नाही आणि म्हणून लेवल प्लेईंग फील्ड असली पाहिजे याकरता आरक्षणाची व्यवस्था हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केली आणि त्यातनं संधीच्या समानतेकरता एक लेवल प्लेईंग फील्ड ही त्या ठिकाणी तयार झाली आणि आज आपण बघतोय की त्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात उद्योगाच्या क्षेत्रात आज ज्यांना आपण वंचित ठेवलं असा समाजही अतिशय मोठी प्रगती करतो आणि हे दाखवून देतोय की संधी मिळाल्यानंतर व्यक्ती काय करू शकतो आणि मला असं वाटतं की हेच आपल्या संविधानाचं सगळ्यात मोठं यश आहे आज स्टँडअप सारखी जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातनं ऑन्टरप्रिन्युअर्स तयार कसे करता येतील हा विचार झाला आणि प्रत्येक बँकेच्या प्रत्येक शाखेने किमान एक म्हणजे मला असं वाटतं की याच्यापेक्षा मिनिमम टार्गेटच असू शकत नाही तेही अजून पूर्ण अचीव्ह झालं नाही हे दुर्दैव आहे त्याकरता मला असं वाटतं की आवर बँकिंग सिस्टीम विल हॅव टू बी मोर रिस्पॉन्सिबल पण सारख्या संघटना आहेत मिलिंदजी आपण निश्चितपणे महाराष्ट्राचं टार्गेट अचीव्ह करण्याकरता एक पुढच्या वर्ष दोन वर्षाचं कंप्लीट आपण एक रोडमॅप आप तयार करू आणि पुढच्या दोन वर्षात महाराष्ट्राचं टार्गेट अचीव्ह करून आपण पुढे पोचलो पाहिजे हा प्रयत्न आपण या ठिकाणी करू खरं म्हणजे मागच्या काळामध्ये सरकारमध्ये असताना जे काही निर्णय आम्ही घेतले त्या निर्णयाच्या पाठीमागे देखील मिलिंजीच होते त्यांनीच आम्हाला हे त्यावेळी सुचवलं की पंचवीस टक्के टाकण्याची क्षमता ही कुठल्याही अनुसूचित जातीच्या जमातीच्या आंतरप्रिनियरकडे असणार नाही आणि मग कोणाची तरी दुसऱ्याची मदत घेऊन आणि हळूहळू त्याच्या कब्ज्यातच तो धंदा जाईल त्यामुळे दहा टक्क्यापर्यंत हे शक्य आहे आणि म्हणून पंधरा टक्के हे जर शासनाने दिले तर त्यातनं फायदा होईल आणि म्हणूनच आम्ही ती योजना त्यावेळी केली की पंधरा टक्के जो काही निधी आहे हा महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी देईल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण उद्योजक सुरू करू शकलो याचा मला अतिशय आनंद आहे आज आपण निश्चितपणे या सगळ्या ज्या योजना आहेत या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचवण्याची आवश्यकता आहे अनेक वेळा सरकारच्या योजना अतिशय चांगल्या असतात पण त्या बेनिफिशरीला माहिती नसतात पण मला या गोष्टीचा आनंद आहे की डिक्कीसारखी संघटना सातत्याने केवळ योजना सुचवण्यापर्यंत मर्यादित राहत नाही तर एक इंटरमिजिएटरी म्हणून एक सोशल आउटलुक ठेवून या योजनांच्या अनुरूप युवांना ट्रेनिंग देणं त्यांना त्या योजनांपर्यंत पोचवणं आणि त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम हे डिक्कीच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आणि म्हणून खरं म्हणजे या सतरा वर्षीच्या वर्षांच्या वाटचालीमध्ये तुम्ही मिलिंदीत डिक्कीच्या माध्यमातून अतिशय उत्तम आणि अतिशय समाज उपयोगी काम केलं आहे त्याबद्दल खरं म्हणजे पहिल्यांदा मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो अनेक डिक्कीच्या कार्यक्रमांना गेलो आहे जे काही इंडस्ट्रीयल एक्झिबिशन्स आहेत बिझनेस एक्झिबिशन आहेत त्यालाही गेलोय आणि तिथे गेल्यानंतर तिथलं जे एक ऑन्टरप्रियर स्पिरिट आपल्याला पाहायला मिळतं हे हो। अतिशय जबरदस्त अशा प्रकारचं स्पिरिट आहे आणि मला असं वाटतं की अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून समाजामध्ये एक समाजा सकारात्मकतेची भावना ही आपण या ठिकाणी तयार करतो अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ज्यावेळी माननीय मोदीजींनी प्रत्येकाचा बँक अकाउंट असला पाहिजे अशा प्रकारची योजना त्या ठिकाणी आणली अनेक लोक असं म्हणाले की बँक अकाउंट असल्याने काय होणार आहे पण ज्यावेळी असं लक्षात आलं की पंचावन्न टक्के लोक देशातले हे बँकिंगपासून दूर आहेत आणि ते जर बँकिंगपासून दूर असतील तर त्यांच्यापर्यंत अधिकारीता पोचू शकत नाही कुठल्या फायनान्शियल इन्क्लुजनचा विचार आपण करतो एनी फायनान्शियल इन्क्लुजन नॉट बी कम्प्लीटेड विदाऊट अ सिंगल बँक अकाउंट पंचावन्न टक्के लोकांनी बँकेचा दरवाजाच पाहिला नसेल तर ते लोक कशा प्रकारे या फायनान्शियल मध्ये येतील आणि आज आपण पाहतोय की सगळ्यांचे बँक अकाउंट झाल्यानंतर ज्यावेळेस डीबीटी सारख्या योजना आल्या आणि थेट पैसा हा लोकांच्या खात्यामध्ये जायला लागला मधले दलाल संपले मधला भ्रष्टाचार संपला आणि एक प्रकारची आर्थिक अधिकारिता इथे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली ही जी काही विचाराची पद्धती आहे ती अत्यंत महत्वाची आहे आज आपण विचार करतो तर ही गोष्ट खरी आहे की आपल्या देशामध्ये आज इनोव्हेशन आणि स्टार्टअप याची एक प्रचंड इकोसिस्टम आहे परवा नागपूरला माननीय मोदीजींनी मेट्रोचं उद्घाटन केलं त्यामध्ये मेट्रोमध्ये बसून ते एका स्टेशनहून दुसऱ्या स्टेशनपर्यंत एक पंधरा सोळा किलोमीटर गेले आणि त्यावेळेस त्यांनी तिथे नागपूर आणि विदर्भातले स्टार्टअप बोलवले होते आणि तुम्ही काय करता याची चर्चा केली आणि स्टार्टअपमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपण बघितलं असेल तर नव्वद टक्के स्टार्टअप सुरू करणारे लोक हे सामान्य घरचे असतात अनेक वेळा कुठल्या तरी गावातले असतात पण ऑब्झर्वेशनमधनं समाजाला उपयोगी काय होऊ शकतं याचं बिझनेस मॉडेल ते तयार करतात आणि त्याला टेक्नॉलॉजिकल एक इंटरव्हेन्शन देऊन तो प्लॅटफॉर्म असा तयार होतो की ज्यातनं मोठ्या प्रमाणात उलाढाल देखील होते जॉब्सही क्रिएट होतात आणि लोकांच्या जीवनामध्ये एक परिवर्तन होतं मला असं वाटतं की आता हे जे काही तुम्ही डिक्की जेन नेक्स्ट तयार करतात आणि त्याच्यामधला जो फोकस हा वर आहे हा स्टार्टअपवर आहे ऍब्सोलूटली राईट right टाइमला तुम्ही <laughs> या ठिकाणी इंटरव्हेन्शन करता मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये ऑर्गॅनिकली तुमच्या या प्रयत्नातनं या सगळ्या आपल्या इनोव्हेशन आणि स्टार्टअपच्या स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणात अनुसूचित जातीच्या जमातीचे लोक आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचं श्रेय हे तुम्हाला जाईल हे या निमित्ताने मी निश्चितपणे सांगू इच्छितो आणि आपण जी स्टार्टअप पॉलिसी केली आहे त्याच्यामध्ये देखील आपण आमच्या शेड्युलकास्ट जे ऑन्टरप्रेन्युअर्स असतील यांना मदत करण्याचा निर्णय केलाय पण मी तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो कारण ती आता जुनी झाली तुम्ही एक नवीन पॉलिसी आता हे जे काही इनोव्हेशन आणि स्टार्टअपच्या संदर्भातला इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलाय त्या संदर्भातली एक नवीन पॉलिसी जर डिक्कीने आम्हाला तयार करून दिली तर महाराष्ट्र सरकार ती पॉलिसी स्वीकारेल आणि त्यातनं आपण जास्तीत जास्त इनोव्हेटर्स आणि स्टार्टअप हे आपल्या अनुसूचित जातीतनं कसे करता येतील या संदर्भातला प्रयत्न येत्या काळामध्ये करू जे नेक्स्टचा प्रयत्न तुम्ही करताय त्याला सरकारचं देखील थोडं बळ लावूया जेणेकरून आपण अतिशय वेगानं या सगळ्या गोष्टी करता येतील आणि ही जी आज ऑपॉर्च्युनिटी मिळते आहे टेक्नॉलॉजीने टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की टेक्नॉलॉजी माणूस आहे की बाई हा विचार करत नाही टेक्नॉलॉजी जात काय आहे धर्म काय हा विचार करत नाही टेक्नॉलॉजी भाषा काय याचा विचार करत नाही टेक्नॉलॉजी एक असं लेव्हलर आहे की जे सगळ्यांना एका लेवलवर आणून ठेवतं टेक्नॉलॉजीचा वापर करताना टेक्नॉलॉजीला हे माहीत नसतं की माझा वापर टाटा बिरला करतायत की कोणी फकीर करतायत जो वापर करेल त्याला रिस्पॉन्ड करणारी टेक्नॉलॉजी असते त्यामुळे टेक्नॉलॉजीने ही जी लेवल प्लेईंग फील्ड आज आपल्याला आणून दिली आहे त्याचा उपयोग करून एक एंटायरली नवीन इकोसिस्टीम ही आपण उभी करू शकतो आणि त्याकरता डिक्कीने पुढाकार घ्यावा आणि सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी उभं राहील हे मी आपल्याला आश्वस्त करतो आणि आपलं हे जे अतिशय चांगलं कार्य आहे जे देशहिताचं कार्य आहे जे खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला पुढे नेणारं कार्य आहे किंवा त्यांच्या विचारा अनुरूप जे कार्य आहे हे कार्य आपण असंच सुरू ठेवावं एवढीच आपल्याला विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र